कृष्ण स्नेह किचन मराठी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हिरव्या मसाल्यातील मूग उसळ। तुम्ही बघू शकता किती छान मूग उसळ आपली बनून तयार झाली आहे। चला तर मग रेसिपी पाहूया। हिरव्या मसाल्यातील मूग उसळ बनवण्यासाठी मी अर्धी वाटी मूग रात्रभर पाण्यामध्ये भिजून घेतलेले आहेत। मुगाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि एका टोपामध्ये काढून घ्यायचं आहे। टोपामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे आणि छोटा अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। यामध्ये घालूया दीड ग्लास पाणी। व्यवस्थित मिक्स करायचं आहे पाणी घालून। आता मुगाला आपण 5 मिनटं शिजवून घेऊया। मूग अगदी झटपट शिजले जातात, 5 मिनटात शिजून ते तयार होतात। पाच मिनटं झालेली आहेत, आता मूग शिजले की नाही बघूया। तुम्ही बघू शकता 5 मिनटात मूग अगदी मऊ शिजलेले आहेत। आता आपण एका चमच्याच्या साह्याने त्यांना थोडंसं मॅश करून घेऊया। अगदी सगळे मूग आपल्याला मॅश करायचे नाही, थोडेफार करायचे आहेत, त्याने भाजी आपली घट्ट होईल आणि चवही वाढेल। अशा प्रकारे थोडेसे मॅश करून घ्यायचे आहेत। आता गॅस बंद करूया आणि कढईमध्ये 1.5 चमचा तेल तापत घालूया। तेल आपलं छान गरम झालेलं आहे, यामध्ये घालून घेऊया 1 छोटा चमचा मोहरी आणि 1 छोटा चमचा जिरे। जिरे मोहरीला छान तडतडू द्यायचं आहे। त्यानंतर घालून घेऊया चिमूटभर हिंग। लसणाच्या पाकळ्या मी कट करून घेतलेल्या आहेत आणि खलबत्त्यात थोड्याशा ठेचून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेऊया। 1 कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे, तो घालून घेऊया आणि कढीपत्त्याची पाने घालून घेऊया। आता व्यवस्थित परतवून घेऊया। कांदा लसूण छान परतला की यामध्ये घालून घेऊया कट केलेली हिरवी मिरची। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरची बारीक दळून देखील घेऊ शकता। 1 टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे, तो घालून घेऊया। मूग शिजताना देखील आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे येथे आपण पुन्हा छोटा अर्धा चमचा मीठ घालणार आहोत। मिठाला देखील व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि टोमॅटोला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। टोमॅटो छान परतला की त्यामध्ये घालूया 1/2 चमचा हळदी पावडर, 1 छोटा चमचा धना पावडर आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये घालून घेऊया कट केलेली कोथिंबीर। कोथिंबीरीला देखील व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि शिजवलेले मूग यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये घालून घेऊया 1 ग्लास पाणी। तुम्हाला घट्ट हवं असेल तर पाणी थोडं कमी टाकायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मीडियम आचेवरती याला 5 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। मूग आपले शिजलेले आहेत, त्यामुळे जास्त शिजवून घ्यायची गरज नाही। 5 मिनटात भाजी तयार होते। पाच मिनटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकता भाजी आपली तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि यावर घालून घेऊया कट केलेली कोथिंबीर। ही उसळ एका सर्विंग कढईमध्ये आपण सर्व करूया। हिरव्या मसाल्यातील मूग उसळ तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, खूप छान होते, अगदी झटपट कमी मसाल्यात तयार होते आणि चवीला देखील अप्रतिम बनते। खाण्यासाठी तयार आहे आपली हिरव्या मसाल्यातील मूग उसळ। तुम्हाला ही मूग उसळची रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत। थँक्यू।